लोकसभेची आमची तयारी नाही, मग कोणाला पाळायचं कोणा निवडणार ते ठरवू भाऊ. खासदार नवनीत राणा ज्या या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे, भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे, काय न गेल्यासारखं काय, झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय, त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण. पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत होते, आता त्या हिंदू शरणी झालेले आहे. अण्णाराव अडसूळ ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करत आहेत जागेवर अमरावतीच्या. अजित पवारांसोबत जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांची खलबत झाली, चर्चा झाली. कसं आखरी चर्चेला काही अर्थ नाही आहे, मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे, राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही, त्यांना दिल्लीवरून काय होईल याच्यावरच आहे सगळं. एवढा मोठा निकाल थांबला असता का तुम्हाला काय वाटतं? कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय? अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्यासोबत असणार का, कारण तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत गेलेले होते. मी आताच कसं काय सांगणार आहो, मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला आम्ही सांगू ठरवू, अगर जो बताएंगे वो उसमें कुछ रिझल्ट भी आना चाहिए ना, रिझल्ट येऊ असं करू. तर पुढचा खासदार हा कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे, नेमकं काय म्हणाले? भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे, युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे, ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे. यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप, आम्हाला संपवण्याची ताकद नाही, हा पक्ष किती काय जरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे, आमच्यापाशी क्वालिटी आहे, गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है और सभी लड़ाई संख्या से नहीं जीती जाती, गुणवत्ते से भी जीती जाती है. भाऊ असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि 400 पार त्यांचे सदस्य राहतील, तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे, मजुराला काय चान्स भेटणार आहे, सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का? ते बदलणं गरजेचं आहे ना, आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं, तुम्हालाच प्रश्न आहे माझा, काय बदललं? काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय? अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तशा तशाच घर करून आहे आणि दिवसेंदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्यावा ही व्यवस्था संपली आहे देशात. भाजपने शेतकऱ्यांसाठी जे 14 आश्वासन दिलं होतं 14 नाही 19 पूर्ण झालेलं नाही आहे. 50% नफा धरून भाव जो द्यायचं मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे, गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे, जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे, आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत, पण शेतकरी शेतमजूर गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा. आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का 5 ते 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे, शेतकऱ्यांना काय भेटल, कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं? ह्या एसटीमध्ये ड्रायव्हर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार, ही विषमता काय आहे देशामध्ये? ज्याचे कष्ट अधिक आहे बगर एसीत फिरतं बिचारा तो आणि सगळेला घेऊन फिरतं, एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणाऱ्याले 40,000 रुपये पगार आणि 100 लोकांना प्रवास घेऊन जाणाऱ्याला फक्त 20,000 पगार, तर हे चुकीचं आहे ना. एवढं बदलू नाही, सरकारही बदलून झालं, सरकारच्या तुझ्यासाठी आमच्या विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे, लोकांना आम्ही अपील करतोय का आता 2 आहे 10-15 जरी आणली तर हे सिस्टीम बदलू आम्ही. 2024 मोदींची गॅरंटी चालेल काय विधा ते मला माहिती, आपण काही अभ्यासक नाही आहे ना, देशभरात काय चालू आहे इकडे काँग्रेसमध्ये पानदान आहे तिथे काय, एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असता तो देशभर तो प्रभावी असता तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाही आहे. म्हणजे कसं आहे ह्या झाडाची सावडी नको बाबा, तर दुसरं झाड तयार पाहिजे ना, दुसरं झाडच तयार नाही, सगळ्या फांद्या तुटल्या. जबाबदार कोण आहे राजकारणात? तेच लोक आहेत ना याला जबाबदार. आता विरोधी पक्ष लोकांनी काय झालं, लोकांच्या मानसिकता पुढे त्याच्यावर कारण कुठे आहे? आखरी संघर्ष कोणाला नको आहे, बगैर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे. संघर्ष कोणाला पाहिजे? तुम्हाला तरी पाहिजे का? तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा, तुम्ही जाता काय मेळघाट एखाद्यावर जा वर्षभरातून
बरोबर आहे का नाही, खोटं नाही बोलत, खरं खरं सांगा तुम्हाला इथं जेवढा आमच्या समोर टेम्बो उभं प्रहारचा मुख्यमंत्री झाला व्यवस्था